चांगले स्कोरर त्यांच्याकडून देसाई टीमसाठी शुभेच्छा आलेल्या त्यांच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो आणि त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई या नावाने आज संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतोय। आरओ 11 दिबा पाटील टीमचे असेल बॅटिंग, टॉस जिंकल्याच्या नंतर फिल्डिंगचा निर्णय देसाई टीमचा। चला तर स्टार्ट करा मॅचला। पहिले षटक प्रगती पदावरती, बॉलिंग मार्क वरती मयूर, स्ट्राइकिंग एंड वरती बॅट्समन आकाश गायकर आणि नॉन स्ट्राइकिंग एंड वरती अजय। चांगले मॅच होईल यात शंका नाहीये। पहिलाच बॉल, पहिला बॉल रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी, अनएक्सेप्टेड बाउन्स होता। आधीच अगदी आपण पाहिलं तर एक वेगळा फटका खेळण्याचा इरादा बनवला होता आकाश गायकरनं आणि बॉलला एक्स्ट्रा बाउन्स मिळाल्याच्या नंतर बॅट्समन बीट झाले। डॉट बॉलची इथून झाली आहे उद्घोषणा। पहिलं षटक मयूरच्या हातामध्ये होता विकेट ऑन साइडला। पहिला बॉल बाउन्स झाला होता, या बॉलला ओळखलं, पाठवलाय सरळ प्रेक्षक गॅलरीमध्ये बॉल, षटकार। एज आणि नो बॉल कॉल केलाय, नाहीतर बेल उखडणी गेली होती। नो बॉल इथून कॉल केलाय, रिटर्न क्रीजचा हा नो बॉल पंचानं कॉल केलाय। नो रिव्ह्यू प्लीज आणि नो आर्ग्युमेंट। चांगला संघ आहे देसाई संघ। काय बॉल होता, वेगवान बॉल। चला स्प्रेड आउट व्हा प्लीज। चला ऑन फील्ड डिसिजन विल बी द फायनल, नो आर्ग्युमेंट प्लीज। कॅप्टन याची आपण नोंद घ्या प्लीज। कालच्या दिवसामध्ये जवळपास 9 बॉल आले होते, आज त्याची संख्या कमी झालेली आहे कारण अगदी आपण पाहिलं रिटर्न क्रीजला लाईन टच देखील नो बॉल या स्पर्धेचा नियम आणि त्यानंतर हा बॉल वेगवान होता। फ्री हिट बॉल आकाशसाठी, नो बॉलच्या एक्स्ट्रा चिरण फलकावरती अडवत असताना संघाची धाव संख्या 7, 2 बॉलचा खेळ झाला कम्प्लीट आणि तिसरा बॉल फ्री हिटचा बॉल आकाश गायकर या बॅट्समनसाठी। ऑन साइडला फ्री हिटला उडवलाय आणि पाठवलाय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर, इट्स आउट टॉप द पार्क, षटकार। आपण व्यासपीठावरती यावं, आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। चांगला बॉल, पिचिंग प्रॉपर होती या बॉल वरती, वेगवान बॉल होता, बॅट्समन बीट, बॉल इथून आला डॉट। आकाश गायकरचे 2 विध्वंसक षटकार, संघाची धाव संख्या 13। ओव्हर द विकेट पुढे टाकलाय, लॉफ केलाय, ओव्हर कव्हर्स कव्हर पॉइंटच्या वरतून केले, 2 खेळाडू प्रयत्न कमालीचे आणि अडवलाय बॉल, अडवलाय बॉल। काय फिल्डिंग होती, दमदार 2 फिल्डर मधले कोऑर्डिनेशन आपण पाहिलं आणि या स्पर्धेच्या ठिकाणी सन्मान्य राहुलजी विशे साहेबांचं या मुख्य व्यासपीठावरती होतं शुभागमन। माजी सभापती
पंचायत समिति जे राहुल जी विषय साहेब यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये आहे. या स्पर्धेचे मुख्य प्रणेते तुषार गवळी साहेबांच्या वतीने आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. ऑन साइडला फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? प्रयत्न कमालीचे. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर थोडेसे चास पडतात, थोडेसे चौकार आलाय. चार रन इथून मिळतील. कृतिशील विचारांचा गतिशील नेता राहुल जी विषय साहेब माजी सभापती पंचायत समितीचे आणि त्याचबरोबर त्यांच्या समवेत त्यांचा मित्र परिवार देखील उपस्थित झालेला आहे. त्यांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. सरपंच चषक तुषार शेटगवळी साहेबांच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ झाला इथून कम्प्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे बिनगडी बाद 19 धावा. धावा फलकावरती पाहुण्यांच्या माहितीसाठी मॅच नंबर पहिल्या फेरीमधील चार चालू आहे. जय वागेश्वरीची प्रतिष्ठान देसाई विपक्षात आरोही 11 दिबा पाटील उमरोली या दोन टीममध्ये मॅच चालू आहे. डोंबिवली परिसरामधून देसाई संघ या स्पर्धेमध्ये सहभाग झाला आहे. त्यांचा हार्दिक असं स्वागत आपण करूयात आणि त्यानंतर कर्जतचं मान उंचवणारा संघ म्हणजेच दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली संघाचं देखील करूयात आपण हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा फलकावरती धावा लागलेल्या 19 धावा. गोलंदाजी मार्क वरती दुसरे षटक दिलीप पाटील आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिल्या ओव्हर मध्ये तुम्ही मयूरला आजमावलं. पहिल्या ओव्हर मध्ये आकाश गायकरची बॅटिंग तुम्ही पाहिली. आता दुसऱ्या ओव्हर मध्ये ऑन स्ट्राइक बॅट्समन असेल अजय. चला थोडं फास्ट केलं. दुसरं षटक दिलीप पाटील यांच्या हातामध्ये. पहिला बॉल सेल्फ डिफेन्स चांगला चेंडू होता. फटक्यावरती की सन्मान चांगला दिला. एक रन कम्प्लीट. दुसरी होऊ शकली असती परंतु थांबवलं आकाशनं. रिस्क घ्यायची नाहीये कारण त्यांना माहिती आहे मॅच इथून झाली आहे चालू. मॅच ऑन झालेली आणि या बॉलवरती एकच्या मदतीने संघाची धावसंख्या 20 धावा. धाव फलकावरती जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाई बनाम आरोही 11 दिबा पाटील उमरोली या दोन टीममध्ये मॅच. शरीरापासून दूर पंचांना कॉल केला. व्हाईट बॉल एक्स्ट्राचे रन या बॉलवरती आणि एकच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. स्विंग यानं मी 6 बॉल फिंगर रोल करता टप्पा पडल्याच्या नंतर बॉल हरकत करून चाललाय यष्टी रक्षकाकडे. डॉट बॉल लेफ्टी गोलंदाज आहेत. नॅचरल स्विंग आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न बॉलिंग चालू आहे. फायदा उचलतायत आपल्या डावकर हाताचा. नॅचरल स्विंग स्विच इटचा प्रयत्न. चांगला बॉल होता. बीट झालेत बॅटर आकाश गायकर. बॉल इथून आला डॉट. सातत्याने थोडासा प्रेशर इथून क्रिएट करतायत गोलंदाज दिलीप पाटील. फिंगर रोल करतात आणि फायदा मिळतो. डावकोर हाताचा खेळाडू असल्याच्या नंतर नॅचरल ऍडव्हान्टेज. तसाच बॉल होता. हाफ ट्रॅकर लाईनला पिक केलंय. लॉंग लेगला बॉल. एका टप्प्याकर फिल्डिंग होईल का? क्षेत्ररक्षक पोहोचलेत. निघाले दोन्ही बॅटर आणि मिळतील इथून धावा दोन. दोनच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे 23 धावा. धावा फलकावरती चार चेंडूचा खेळ कम्प्लीट. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 23. षटक क्रमांक दुसरा दिलीप पाटील यांचा तुम्ही पाहताय. चांगला बॉल. चांगला बॉल आहे. वाईड कॉल केला. प्रॉपर वाईड यॉर्करला ब्रेक करणार हा बॉल. वाईड लाईनला ब्रेक करणार हा बॉल. एक्स्ट्राचे रन. धावा फलकावरती 24. शफल हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे आकाश गायकरचा. हाफ ट्रॅकरला लवकर पिक करतात. तसाच फटका सीमा पार आणि मिळतील धावा चार.
अंतिम बॉल या दुसऱ्या ओव्हर मध्ये दिलीप पाटील यांच्या माध्यमातून टाकला जाईल हा शेवटचा अंतिम बॉल. फिंगर रोल जजमेंट घेतलं होतं, ओव्हर कवर्स केले, क्षेत्ररक्षक पोहोचतील का एक्स्ट्रा कव्हरला. बॉल थोडस आउटफील्ड मध्ये थांबतोय. दुसरे रनचा केला प्रयत्न, मिळतील धावा दोन. मॅच लवकर ऑन केली अग्रेसिव्ह क्रिकेट. दोन धावेच्या मदतीने दोन ओव्हरचा खेळ इथून झाला पूर्ण आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 30 धावा धावफलकावरती. देसाई टीम धावा फलकावरती धावा लागल्या दोन ओव्हर मध्ये 15 च्या आस्किंग रन रेट न 30 धावा. बादल बॉलिंग मार्क वरती बादल म्हात्रे. चला थोडं फास्ट केला समोर केसलाय लॉंगॉनला क्षेत्ररक्षकाकडून प्रयत्न चांगले होते. चाललाय बॉल बीट करून त्यांना सीमा पार, मिळतील धावा 4. धावा संख्या 34 धावा. चारच्या मदतीने संघाची धावा संख्या 34. देसाई 11 बनाम उमरोली 11 या दोन टीम मध्ये मॅच तुम्ही आजमावतायत. पहिल्या फेरी मधील ही चौथी मॅच. पुन्हा एकदा तयार ओ द विकेट. टॉपेज लागले वरच्या बाजूला बॉल हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतील का प्रयत्न चांगले होते. दुसऱ्या रन साठी देखील निघालेत, मिळतील इथून धावा 2 आणि 2 मदतीने 36 धावा. इथून लागल्या धावा फलक्यावरती 36. आकाशची चांगली बॅटिंग आपण पाहिली पहिल्या ओव्हरने सुरुवात त्यांना केली, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील चांगली बॅटिंग. या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॉल 2 कम्प्लीट झाले. टीमची धावा संख्या 36 धावा. ओ द विकेट ऑन साइडला खेळतात शफल होऊन हवेमध्ये बॉल क्षेत्ररक्षक नाहीये दूरपर्यंत. एक रन कम्प्लीट निघाले दुसऱ्यासाठी. फेकी विकेट किपर एंडला, मिळतील धावा 2. 2 मदतीनं संघाची धाव संख्येतून जाऊन पोहोचलेली आहे 38 धावा 38. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 बॉल कम्प्लीट झालेले आहेत. गोलंदाज तयार षटक क्रमांक 3 बादल म्हात्रे. हेज लागली पाठीमागे बॉल आउटफील्ड फास्ट आहे खेळाडू पोहोचतील का. चाललाय बॉल त्यांच्या अवाक्याच्या बाहेर सीमा पार, मिळतील धावा 4.
ऑन साइडला बॉल एक रन कंप्लीट दुसऱ्यासाठी निघाले दोन्ही बॅटर होतील पूर्ण इथून दोन टीमची धावा संख्या दोनच्या मदतीने 44 धावा बादल मात्रेंचं षटक तुम्ही आजमदत तिसऱ्या ओव्हर मध्ये ऑन साइडला फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील का दूर आहेत एक रन कंप्लीट दुसऱ्यासाठी कॉल नाही आहे या बॉलवरती थोडेसे खऱ्या अर्थाने दोन्ही संघ दोन्ही खेळाडू आज ओपनर गेलेत आज मैदानाच्या आतमध्ये दमछाक होईल यात मात्र शंका नाही आहे एक रन या बॉलवरती टीमची धावा संख्या 45 तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 45 धावा दिबा पाटील प्रतिष्ठान हा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन तुम्हाला दिसतो त्यांच्या वतीने देखील स्पर्धा तुम्ही पाहिली असेल स्वर्गीय लोकनेता दिबा पाटील स्मृती चषक नवीन गोलंदाज षटक क्रमांक 14 हाताळण्यासाठी मोरेश्वर पाटील टीमची धावा संख्या 15 आस्किंग रन रेट 15 करंट रन रेट मेंटेन करत असताना 45 या ओव्हर मध्ये आता अंतिम षटक या 17 मधला शिल्लक आहे गोलंदाज सय्यार राउंड विकेट खोदून काढला ऑन साइडला फ्लिकच्या सहाय्याने वळवलाय क्षेत्ररक्षक दूर आहेत दोन इथून इझिली कंप्लीट होतील आणि दोनच्या मदतीनं संघाची धावा संख्या जाऊन पोहोचलेली आहे 47 धावा धावा फलकावरती अंतिम दिवस तुम्ही पाहतात सरपंच चषक 20-23 या स्पर्धेचे स्वप्नातली ही असलेली स्पर्धा तुषार शेठ गवळी साहेबांच्या वतीनं साकारण्यात आलेली स्पर्धा तुम्ही आजमावतायत बॉलर तयार 47 आतापर्यंत गुड लेंथ वरती ऑन साइडला खेळतायत एक रन इथून कंप्लीट होईल क्षेत्ररक्षक लॉंगॉनला उपस्थित आहेत फिल्डिंग होईल ॲक्युरेट थ्रो बॉल सेंडला या बॉलवरती एक रन टीमची धावा संख्या एकच्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे 48 धावा धावा फलकावरती 48 अजूनही 4 बॉल या ओव्हरमधले शिल्लक मोरेश्वर यांना तुम्ही बॉलिंग करताना पाहत आहेत लॉफ्ट करतायत हवेमध्ये बॉल हवाय आलाय का बॉल क्षेत्ररक्षक जज करतायत टो एंडला लागला होता बॉल आणि त्यानंतर लॉंग ऑनला ताकद होती या बॉलवरती आलाय षटकार चोपन्न धावा धावा फलकावरती 54 अजूनही 3 बॉल सकेल या 17 मधला शिल्लक आहे गोलंदाज सय्यार समोर खेळण्याचा प्रयत्न पॉइंटला क्षेत्ररक्षक पोहोचतील का कव्हर पॉइंटला प्रयत्न चांगले 3 टप्पा घेतला बॉल आणि फिल्डिंग चांगली करत असताना डीप मधून क्षेत्ररक्षक आले कव्हर पॉइंट मधून या बॉलवरती 2 धावा 2 मदतीने संघाची धावा संख्या 56 अब तक 56 धावा अंतिम 2 बॉल अंतिम 2 बॉल एक्स्ट्रा कव्हरला कॅप मध्ये एक रन कंप्लीट लॉंग ऑफचे खेळाडू थोडीशी मिस्टेक होती चांगली फिल्डिंग डीप मध्ये पुन्हा एकदा या बॉलवरती 2 धावा 2 मदतीनं 58 धावा धावा फलकावरती या ओव्हरमधील आता अंतिम बॉल सकेल शिल्लक 58 धावा 58 अंतिम बॉल मोरेश्वर यांचा आकाशसाठी खोला टाकलाय पंचांकडे आपली लॉपस्टिक मिस करतोय बॉल एक रन कंप्लीट आणि त्यानंतर चाललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर
24 बॉल मध्ये. शेळक्यांचा पवार साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. अमित नाईक आपल्याला विनंती आहे की आपल्या शुभासचे आपण पुढील सन्मान करावा. दुसरा बॉल पाठवला फाईन लेगला, अजून एक चौकार मोरेश्वर यांच्या बॅटमधून. त्यानंतर पवार यांचा आपण सन्मान करतो, अमित जी नाईक यांच्या शुभासचे. पुढील सन्मान अमित जी नाईक यांच्या शुभासचे होईल. योगेश खडे हे देखील उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आपण करूयात या व्यासपीठावरती. योगेश गडे यांचा सन्मान आपण करूयात. त्यानंतर उपस्थित
मान्यवर आणि पुढील सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतो प्रकाशजी डायरे आपण यावं. पुढील सन्मान करण्यासाठी मी प्रकाशजी डायरे यांना विनंती करतो की आपण यावं आणि पुढील सन्मान केला जाईल योगेशजी विषय जे आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्यांना विनंती आपण यावं. समोर आपला सन्मान सरपंच चषक 20-23 मध्ये केला जाईल. सर्वांचं स्वागत आहे. हा बॉल उडवलाय वाईड इस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल अतुलने पकडली आहे. ग्रेट कॅच अँड ग्रेट नॉक. मॅच गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर बॅट्समन आउट आणि त्यानंतर सन्मान केला जाईल सन्माननीय प्रसादजी पडघलमल यांचा देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रकाशजी डायरे यांना विनंती आहे की आपल्या शुभ असते आपण पुढील सन्मान आपण करावा. त्यानंतर पुढील सन्मान करण्यासाठी आम्ही विनंती करतोय समाधान लिहिया आपण यावं आपल्या शुभ असते. पुढील सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. पुढील सन्मान किशोरजी विषय साहेबांचा केला जाईल समाधान लिहे यांच्या शुभ असते. समाधानजी लिहे यांच्या शुभ असते किशोरजी विषय यांचा सन्मान. त्यानंतर दिनेश राजगुरु यांचा देखील आपण सन्मान करूयात या मुख्य व्यासपीठावरती. समाधानजी लिहे यांच्या शुभ हस्ते केला जाईल दिनेशजी राजगुरु यांचा देखील सन्मान. चांगला बॉल आहे यावेळेस चांगला चेंडू आतळत असताना वन मोर डॉट बॉल. यस सन्मान आपण करतोय. आम्ही समाधानजी लिहे यांना विनंती आहे की आपण सन्मान आपण करावा दिनेशजी राजगुरु यांचा. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात होता त्यांच्या डीप मधून बॉल पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. मिळतील धावा 4 आणि त्यानंतर प्रवीणजी बवारे सामाजिक कार्यकर्ते दहिवली यांचा देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करूयात. आम्ही समाधानजी लिहे आपल्याला विनंती करतो की आपलं शुभ असे पाहुण्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करावा. ओव्हर द विकेट आणि चांगला बॉल. निर्धाव चेंडूची ओळ सांगता पहिल्या ओव्हरचा खेळ इथून झाला कम्प्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 12 धावा धाव फलकावरती. गोलंदाज तयार गणेश टॉस ज्याला उडवला आणि पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्रीच्या फुल टॉस वाईड इस लॉंग ऑफ ला अफलातून झेल रनिंग कॅच स्पेक्टॅक्युलर कॅच ग्रेट कॅच अँड ग्रेट नॉक बॅट्समन आउट.
पोचलेले 18 नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत आहेत. चौथ्या क्रमांकावरती हिमांशु, हिमांशु मात्रे हा बॉल ऑन साइडला खेळत आहेत. स्वीप करत असताना एक रन आतापर्यंत कंप्लीट केली आहे. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करत असताना या बॉलवरती एक रन इथून मिळेल आणि एकच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील पुढे जाईल. टीमची टोटल 19 धावा धावा फलकावरती. दुसरं षटक 19 धावा पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या 12. त्यानंतर गणेशा विरोधामध्ये पहिला षटकार आला. दुसऱ्या बॉलवर विकेट, तिसऱ्या बॉलवर सिंगल. टीमची टोटल 19 धावा धाव फलकावरती. चांगला बॉल वेगवान होता आणि लेगस्टिक चेंडू मिस करत असताना एक्स्ट्राचे रन या बॉलवरती मिळेल. संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 20-20. टार्गेट 63-20 धावा, 43 अजून बनवायच्यात. गोलंदाज सय्यार ऑन साइडला, हाफ ट्रॅकर होता, पुलचा धमाका, बॉल सीमा पार, साउथ टॉप दी पार्क, षटकार. कोहदून काढण्याचा प्रयत्न, परफेक्ट यॉर्कर, यू मिस आय विल डेफिनेटली इट. गणेश गारेने यष्टा करून लावल्यात उद्ध्वस्त, विकेट मैदानाच्या बाहेर, बॅटर आउट. आतापर्यंत हा बॉल कमी गतीनं, क्षेत्ररक्षक डीप मधून अंदाज व्यवस्थित आलेला नाहीये. दुसऱ्या रन साठी तर निघाले दोन्ही बॅटर. तिसरी होईल का? विकेट किपर एंडला फेकी, या बॉल वरती कंप्लीट होतील धावा 3. आणि 3 मदतीनं 2 ओव्हरचा खेळ झाला पूर्ण. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचलेली 29 धावा धावा फलकावरती. विजयासाठी अजून 34 बनवायचे देणाऱ्या 12 बॉल मध्ये. बारा बॉल 34. बारा बॉल 34. गोलंदाज अतुल कमी गतीनं लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आकाश गायकर ज्याने टिपली आहे चांगली झेल. लॉंग ऑनला, विकेट येईल मैदानाच्या बाहेर, बॅट्समन आउट. पहिल्या बॉल वरती मोठी विकेट, नितीन बाद झालेत.
द नवीन बॅट्समन ऋषी मैदानाच्या आतमध्ये अतुल आहेत बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक पहिलं तुम्ही पहिलं आकाश गायकरचं त्यानंतर गणेश गारेचं आणि आता आलेत अतुल लोंगले बॉलिंग ट्रॅक वरती. हा बॉल चांगला बॉल होता. या बॉलवरती बॅट्समन बीट होत आहेत. बॉल इथून आला आहे डॉट षटक क्रमांक 3 तिसरं षटक तुम्ही पाहत आहात अतुलचं. 12 बॉलमध्ये 34 होत्या आता 10 बॉलमध्ये 34 समीकरण मॅच अजूनही बनू शकते. प्रयत्न चालू आहेत आणि या षटकारानं पुन्हा एकदा नव संजीवनी निर्माण करून दिलं. ठोकला षटकार जाऊन पोहोचलेली 35 अंतिम 3 बॉल या ओव्हर मध्ये तिसरं षटक 35 ओ द विकेट अतुल. हा बॉल शफल होऊन खेळतात. पंचांकडे अपील पंचांकडे अपील इथून नक्की झाली आहे आणि मिस कॉर्डिनेशन विकेट येईल मैदानाच्या बाहेर. पाहावं लागेल पंचांचा निर्णय आमच्या पर्यंत येणं बाकी आहे. पंचांचा निर्णय बाकी आहे. रनआउट की एज हे पाहावं लागेल. एज झाला तर ऋषी बाद होईल. रनआउट असेल तर हिमांशु बाद होईल. पाहावं लागेल पंचांचा इशारा कॉट बियाइंडच्या स्वरूपामध्ये. बॅट्समन इथून बाद होतील ऋषी ऋषी म्हात्रेच्या स्वरूपामध्ये. हा धक्का लागतोय देसाई टीमला. आता बॉल इथून पुढचे शिल्लक राहतील 8 आतापर्यंत 35 आणि 8 बॉलमध्ये आता विजयासाठी धावा इथून बनवायच्या. या ओव्हर मधील आता अंतिम बॉल 7 बॉल 27 या बॉल वरती षटकार येणं गरजेचं आहे. अपेक्षा असेल. प्रयत्न चांगले होते. ऑन साइडला पार्लर स्ट्रोक लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आकाश गायकर. या बॉल वरती अॅक्युरेट थ्रो एका टप्प्याकर थ्रोचं कलेक्शन करत असताना अतुल. या बॉल वरती 1 रन. आता 26 बनवायचे आहेत बॉल 6. चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज इंद्रजीत. चला फास्ट केला प्लीज उमरोली टीम. 26 पाहिजेत 6 बॉल मध्ये. इंद्रजीत टीमची धाव संख्या 37. 26 बनवायच्यात आणि बॉल इथून शिल्लक 6. इंद्रजीत नवीन बॉलर आहेत. 6 बॉल 26. पहिला बॉल एज पाठीमागे. प्रयत्न चांगले होते. डॉट बॉल इथून येईल. आता 5 बॉल मध्ये 26.
चला पांच बॉल आणि आता 26 इंद्रजीत बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 4 चांगला बॉल राइजिंग डिलिव्हरी होती बॉल इथून पुन्हा एकदा बीट होत असताना डॉट बॉल इथून आला आता 4 बॉल 26 या धाव संख्येची गरज चार बॉल 26 टीम ची धाव संख्या 37 धावा इंद्रजीत तैयार हवे मध्ये बॉल क्षेत्ररक्षक नाही स्वतः गोलंदाज इंद्रजीत जज करता है प्रयत्न चांगले होते विकेट मैदानाच्या बाहेर इथून येईल आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे 3 बॉल मध्ये 26 ची गरज सदतीस जावा विनंती असेल की आपण आदरपूर्वक आमच्या व्यासपीठावर द्यावं इन मार्च होते त्या कारणासव आम्ही तुम्हाला मंचावरती बोलवलो नव्हतं कारण मार्चची तुम्हाला प्लॅनिंग करावी लागते त्यानंतर सर्व टीमच्या प्लेयर्सला घेऊन तुम्हाला खेळवा मैदानामध्ये उतरावं लागतं परंतु आता जवळपास मॅच कम्प्लीट होत आली आणि आम्ही विनंती करतो या सुखदेव काका मात्रे यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती यावं सातत्यानं देसाई 11 टीमला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणण्याचं या व्यक्तीचं मोठा हातभार आहे सिंहाचा वाटा असंच आपण म्हणू ते आणण्याचं या व्यक्तीचं मोठा हातभार आहे सिंहाचा वाटा असंच आपण म्हणूयात आणि ते काका मात्र यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती यावं त्याचबरोबर या मुख्य व्यासपीठावरती विशेष सन्मान आपण करूयात जवळपास 50+ असतील काका नक्कीच परंतु त्यांची फिटनेस एखाद्या 20-22 खेळाडूला देखील लाजवेल अशी त्यांची फिटनेस आणि सुखदेव काका मात्रे देसाई यांचा शाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल आम्ही प्रवीण डायरे यांना विनंती करतोय की आपले शुभ असे आपण काका मात्रे यांचा सन्मान या मुख्य